फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग कणकवलीमध्ये जुन्या हॉलिवूडची सफर हा वर्कशॉप संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी फॅशनबद्दल प्रेझेंटेशन सादर करत माहिती दिली. फॅशन हिस्ट्री या विषयाअंतर्गत 1940 पासूनच्या हॉलिवूड फॅशनचा अभ्यास करून मुलांनी हे सादरीकरण केलं. मिताली शिंदे, लल्ना पाटणकर, सुवर्णा करमळकर, किरण मेस्त्री, केतकी काकतकर, तृप्ती भोगले, संजना सावंत, चिन्मयी सावंत या विद्यार्थ्यांनी 1940 ते 2010 पर्यंतच्या दशकात हॉलिवूडमधील सिनेतारकांचे पेहराव आणि त्यांचं राहणीमान कसं होतं याबद्दलची माहिती स्वतः त्या पेहरावाचा करीत दिली आहे. या कार्यक्रमाला युवा भाजप सिंधुदुर्गचे सरचिटणीस संदीप मेस्त्री उपस्थित होते. यावेळी शुभेच्छा देताना फॅशन आणि इंटेरियर मधील मुलांचे आणि प्राध्यापक वर्ग तसेच मॅनेजमेंटचे त्यांनी कौतुक केलं. तसेच कॉलेजला आमदार नितेश राणेही लवकरच भेट देतील असं आश्वासनही केलं. सिंधू जिल्ह्यातील फॅशन डिझायनिंग मधील हे एकमेव कॉलेज असून विद्यार्थ्यांनी या संधीचं सोनं करावं असंही मार्गदर्शन त्यांनी यावेळी केलं. जिल्ह्यात पाहिलं तर खरंच ज्यांनी या ठिकाणी संस्थांनी किंवा ज्यांनी हे काम कणकवली सुरू केलं त्यांचं मी सर्व कणकवलीवासियांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं मनापासून कौतुक करतो. पण अशी रिक्षा कोण घ्यायला बघत नाही. विद्यार्थी येतील का, ॲडमिशन होतील का, आपली समस्या चालेल का याचा विचार प्रत्येक जण शेवटी तो व्यवसायाचा एक भाग असल्यामुळे आपण रिपोर्टपर्यंत यशस्वी होऊ असं प्रत्येकाच्या मनात एक शंका असते. ज्याने कोणी सर सांगता असेल आणि ते सचिन असं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. सरांना माहिती आहे ज्याच्यावेळी सर तुला मी सांगतो माझी काही या ठिकाणी मदत लागली आणि मी तुमच्या पाठीशी या ठिकाणी खंबीरपणे उभा राहील आणि सर मी कधीतरी इथे राणे साहेबांना सुद्धा घेऊन येईल. आणि राणे साहेबांना याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि सरांचा तुला सर तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण विद्यार्थी मित्रांना मी हे प्रॅक्टिकल करण्यासाठी फॅशन विभागातील प्राध्यापिका सायरी तळवडेकर यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी सार्था कदम, मनीषा देसाई, स्नेहा कामत, अक्षय एडवे, अमेय पारकर उपस्थित होते. नमस्ते, माझं नाव सायरी तळवडेकर, मी फ्लोरेट कॉलेज वरती टेक्सटाईल पॅटर्न ड्राफ्टिंग अँड गार्मेंट कन्स्ट्रक्शन आणि फॅशन हिस्ट्री हे विषय शिकवते. फॅशन हिस्ट्री हा अभ्यासाचा महत्त्वाचा घटक असतो फॅशन डिझायनिंगमध्ये, कारण का फॅशन ही कशी इव्हॉल्युशनरी प्लस रिव्हॉल्युशनरी असते. तेच तेच फॅशन परत परत रिपीट होत असतात, फक्त त्याच्यात काही चेंजेस होतात. तसंच त्यामुळे ह्या गोष्टींचा अभ्यास करणं फार महत्त्वाचं असतं. मग मी मुलींना ह्यावेळी आपल्या बॉलिवूड फॅशनचा अभ्यास करायला सांगितलं होता. त्याच्यावरती त्यांनी व्यवस्थित अभ्यास करून त्यांनी छान प्रेझेंटेशन बनवले. तसंच त्यांनी वेगवेगळ्या मूवीजचा स्टडी केलं यात आणि चांगले प्रेझेंटेशन केलं. तसंच फ्लोरेट कॉलेजतर्फे आम्ही शॉर्ट टर्म कोर्सेससुद्धा लाँच करतोय. त्यात एक ज्युनियर फॅशन डिझायनर आहे, पॅटर्न मेकिंग अँड गार्मेंट कन्स्ट्रक्शन आहे आणि एक फॅशन स्टायलिस्ट म्हणून कोर्स आहे. तर पॅटर्न ड्राफ्टिंग आणि गार्मेंट कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला गार्मेंटचं टू डायमेन्शनल फ्लॅट स्केच कसं करायचं, त्या प्रकारे ड्राफ्टिंग कसं करायचं, स्टिचिंग कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील. फॅशन स्टायलिस्टमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या आउटफिटचं कॉम्बिनेशन कसं करायचं, तुमच्याकडे असलेल्या आउटफिटमध्ये तुम्ही वेगवेगळे कॉम्बिनेशन करून तुमचं गार्मेंट कलेक्शन कसं इन्क्रीज करू शकता ते सुद्धा ह्यामध्ये शिकवलं जाईल. आणि ज्युनियर फॅशन डिझायनिंगमध्ये तुम्हाला मूड बोर्ड, कलर बोर्ड, त्या प्रकारे क्लायंट प्रोफाईल कसं बनवायचं, आपल्या क्लायंटचा स्टडी करून त्याला कसे गार्मेंट बनवायचे, स्टिचिंग बेसिक वगैरे ह्या सगळ्यांसाठी शिकवलं जाईल. टुडे आय एम गोइंग टू टॉक अबाउट 80s बॉलिवूड फॅशन. बट फर्स्ट let me introduce myself. My name is Ketki Kakatkar. I am the first year student of fashion designing studying here at Floret College. And today I am wearing the outfit of Rekha from the picture or movie Khoobsurat. This is the 80s fashion inspired outfit that I tried to make from today's outfit elements. So let's start with the 80s. So 80s, now today I am going to take you on a ride in the past, in the 80s. 80s, which was one of the golden decades of the Bollywood. 80s fashion was stylish and wearable. The bold colors and artsy prints from 70s disappeared and 80s wearable attire came forward. Now, 80s had a very plain, chic and some might say very simple outfits. But at the same time, we also saw decked up dance costumes, heavy jewelry and lots of bright colors. From Rekha style to Sridevi's elegance,
wedding fashion and glittering stage show outfits. The early 80s had movies like Curls, Khoobsurat, Disco Dancer, Silsila, as you can see here, and many more. Actresses like Parveen Babi and Jina Raman continued to adorn the era with their glam yet minimalistic fashion. But for me, Rekha absolutely ruled the earth. हॉलिवूडची सफर हा वर्कशॉप नेमका कसा होता पाहूयात. मयूर ठाकूर, कोकण नाव, कणकवली.